हनुमान जयंती निमित्तानं रत्नागिरी शहरातील दक्षिणमुखी मारुती मंदिरात फळांची आरास करण्यात आली आहे। मंदिराचा गाभारा विविध फळांनी सजवण्यात आलाय। आंबा, द्राक्ष, सफरचंद, मोसंबी अशा विविध फळांनी हा गाभारा सजवण्यात आलाय। यासाठी 600 किलो फळांचा वापर करण्यात आला। वांगणीमध्ये हनुमान जन्मोत्सवाचा उत्साह पाहायला मिळाला। इथल्या शिवकालीन हनुमान मंदिरात भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली। दरवर्षीप्रमाणे इथे दिवसभरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। वाशिम जिल्ह्यात 15 एप्रिल पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले। हनुमान जयंती उद्या गुड फ्रायडे, 11 एप्रिलला महात्मा फुले जयंती, 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली जाणार आहे। या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सतर्क झाले। बावनकुळेंनी भ्रष्टाचार केल्यानं त्यांचं अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन। मागच्या विधानसभेचं तिकीट कापलं ते तिकीट कोणी कापलं हे त्यांनाच विचारा असं आव्हान राऊतांनी दिलं होतं। त्यावर आता बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिले। राऊतांकडे पुरावे असतील तर दाखवा, 2.5 वर्ष सरकार असताना चौकशी का केली नाही, 1 रुपयांचा पुरावा सापडला तरी राऊत सांगेन ते मी करेन असं प्रत्युत्तर बावनकुळेंनी दिलंय। संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय। सीबीआय ईडी कारवाई विरोधात विरोधी पक्षांची याचिका फेटाळण्यात आली आहे, त्यामुळे भाजपनं खुश होण्याची गरज नाही, फक्त विरोधकांवरच कारवाई केली जाते। राहुल कुल दादा हुसेनच्या भ्रष्टाचाराचे पुरावे देऊनही यंत्रणा गप्प का? शिंदे फडणवीस टोळ्या चालवतायत, बेईमानी करणाऱ्यांना मंत्रीपद दिली जात आहेत असा घणाघात राऊत यांनी केलाय। नागपुरातील काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख यांना काँग्रेसच्या अनुशासन समितीनं कारणे दाखवा नोटीस बजावली। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर ते सातत्यानं गंभीर आरोप करतायत, तसंच काँग्रेसच्या नेतृत्वावरही त्यांनी सवाल उपस्थित केले होते आणि त्यामुळेच त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे। विकासाचा ध्यास म्हणजे